सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुणे येथे केली प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो एक मे रोजी भारतातील कोणत्या नदीस दक्षिणेची गंगा म्हटली जाते गोदावरी नदी प्रश्न क्रमांक चार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य कोणी म्हटले लोकमान्य टिळक यांनी प्रश्न क्रमांक पाच ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होतो मृदुसा आजार होतो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या आहे अष्ट्याहत्तर प्रश्न क्रमांक सात मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली आठ जून दोन हजार चौदा रोजी प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय स्तरावरील एन जी एसच्या च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते एस आर पी एफ प्रश्न क्रमांक नऊ भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक दहा वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे वंदे मात्र मेहित आनंद मठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे या कादंबरीचे लेखक का आहेत भकीमचंद्र चटर्जी प्रश्न क्रमांक अकरा ग्रामगीता कोणी लिहिली ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील सर्वात शेवट निर्माण झालेला जिल्हा कोणता पालघर एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी हा जिल्हा निर्माण झालेला आहे प्रश्न क्रमांक तेरा राज्यघटनेतील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चौदा चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण होता नील आर्मस्ट्रॉंग तो अमेरिका या देशाचा होता प्रश्न क्रमांक पंधरा गलगंड कोणत्या ग्रंथीतील बिघाडामुळे होतो गलगंडा आजार थायरॉईड या ग्रंथीतील बिघाडामुळे होतो प्रश्न क्रमांक सोळा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आर्यभट्ट तो एकोणीसशे पंच्याहत्तर साली सोडण्यात आला प्रश्न क्रमांक अठरा सर्वदाता रक्तगट कोणता ओ पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह हा सर्व दाता रक्तगट आहे राज्यघटना तयार होण्यासाठी एकूण किती दिवस लागले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रश्न क्रमांक वीस सतीबंदी कायदा कोणी केला बेंटिक अठराशे एकोणतीस तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा